नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत भूमी आता दरवाजावर आलेली असते आणि सगळेजण तिला बघतात आणि चकित होतात त्याच वेळेला आजीलाही भूमीला समोर बघून आश्चर्यचकित व्हायला होते आणि भूमी ही समोर आली म्हणून आकाशलाही खूपच मोठा आनंद झालेला असतो आता आकाश धावत धावत भूमी भूमी अशी हाक देत दरवाज्यात जातो आणि त्याचवेळेला आकाश म्हणतो की भूमी तू आलीच आणि भूमी ही आकाशच्या हातात हात देते आणि त्यानंतर सगळे त्यांच्याकडेच बघत असतात आकाश म्हणतो की आज माझ्यासाठी खरंच खूप मोठा दिवस आहे आज गणपती बाप्पा आपल्या घरी आले आणि भूमीलाही व्यवस्थित सुखरूप डिस्चार्ज मिळाला आणि हे सगळेजणं बघत असतात आणि भूमी आकाशला पटकन मिठी मारते आणि आकाश म्हणतो की भूमी मला वाटलं तू माझ्यावर रुचली असशील मी तुला हॉस्पिटलमधून घ्यायला आलो नाही म्हणून पण तू मला बरोबर ओळखलंस इथे गणपतीची पूजा आणि सगळे काही होते म्हणूनच तू मला समजून घेतलंस मला कळलं मला वाटतच होतं की तुला आणावं खरंच खूप मनापासून इच्छा होती पण गणपतीची पूजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे मला हे जमले नाही त्यानंतर मग आता आकाशला भूमी म्हणते की हो मला सगळं काही समजलं तुला काहीही सांगण्याची गरज नाही आणि आता आकाशकडे आणि भूमीकडे सगळेजणं बघत आहेत हे पाहून भूमी पटकन बाजूला होते आणि आकाशकडे ती आता आनंदाने बघू लागते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आणि भूमी या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आजी म्हणते की खरंच आज गणपती घरात आले आणि माझी सून ही देखील घरात आली आणि तेही ठणठणीत बरी होऊन आणि म्हणूनच माझ्या डोळ्यांचं पाळणं फिटलं असं म्हणून आजी आता त्या दोघांवरून दृष्ट काढत असते वेळेला आकाश म्हणतो की भूमी फायनली तू आलीस आणि वेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी आली आणि माझी गणपती बाप्पा देखील आले बोला गणपती बाप्पा आणि आजी सगळ्यांना थांबा असं सांगते आणि त्याचवेला भूमी पटकन मोर्या असं जोरात ओरडते तेव्हा आकाश हा भूमीकडे पाहतच राहतो आकाश म्हणतो की हे काय भूमी तू मोर्या म्हणालीस तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो आकाश मीच मोर्या म्हणाली आणि नंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी खरंच तू बोलायला लागली आहेस मला हे पाहून खरंच खूप आनंद झालेला असतो आणि आकाशाबद्दल जे काही आहे अगोदरचं ते भूमी मनातल्या मनातच म्हणालेली असते म्हणून आकाशला काहीही समजलेले नसते परंतु आत्रा आता आकाश मात्र मोरी ऐकल्यानंतर आजीला म्हणतो की आजी, आजी पाहिलंच का गं आपली भूमी जोरात मोर्या असं म्हणाली त्यावेळेला आजी म्हणते की हो आकाश मला समजलं ते मला कळालं आणि हो मला हे सगळं अगोदरच माहीत होतं तुझ्यासाठी फक्त हे सरप्राईज होतं तेव्हा आता आकाश म्हणतो की खरंच म्हणजे गणपती बाप्पाने माझा आनंद द्विगुणित केला आहे गणपतीने स्वतः घरात आलाच आहे पण त्याचबरोबर माझ्या भूमीला तिच्या आवाजासकट अगदी खनखनीत बरा करून घेऊन आला आहे तेव्हा मग आता आजी म्हणते की हो मला माहीतच होतं पण मला रागिनीने सांगितलं की आपण भूमीला आणि आकाशला सरप्राईज देऊया म्हणजे कसं आहे जेव्हा आकाश भूमीचा आवाज ऐकेल ना तेव्हा त्याचा आनंद आणखीनच मोठा झालेला असेल रागिनीचं नाव घेतल्यामुळे भूमीचा चेहरा पडतो आणि भूमी रागानेच आता तिच्याकडे बघत असते आणि आकाश म्हणतो की खरंच ही खूप छान आयडिया होती आणि भूमी तुला मी सांगत सांगू नाही शकत या शब्दात की माझा आनंद किती मोठा आहे ते खरंच खूप बरं वाटतंय मला तू आज घरी आलीस ते आणि या सगळ्यामुळे खरंच मला खूप आनंद झाला आहे तितक्यातच मानसी ही आरतीचं तबक घेऊन येते आणि म्हणते की आई तुम्ही भूमिताईचं औक्षण करून तिला घरात घेताय ना त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की अरे हो हो मग भूमीचं औक्षण माझ्याशिवाय कोण करणार माझ्याशिवाय भूमीला कोणीच आतमध्ये घेऊ शकत नाही माझाच मान आहे तो आणि तुम्हीच घेणार असं म्हणून रागिनी ही पुढे येते आणि मात्र भूमी तिच्याकडे अगदी रागाने बघत असते त्याचवेळेला मानसी हे सगळं बघत असताना तिच्याकडे ताटक देते आणि म्हणते की हे घे आई तिचं औक्षण करा आणि रागिनी ही तिचं औक्षण करत असते आणि भूमीवरून ती आरती ओवाळत असते त्याचवेला ता हे सगळं होत असताना भूमी, भूमी मात्र रागाने रागिणीकडे बघत असते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिनीबद्दलचा सगळा काही राग दिसत असतो आणि पौर्णिमाचंही तिच्याकडे लक्ष असतं त्यानंतर मग आता भूमी ही आरतीचं तबक असतं त्याच्याच पाया पडते ती काही रागिणीच्या पायाला वाकत नाही आणि हे सगळं रागिणीच्या लक्षात येतं रागिणी मनातच म्हणते की भूमी तू माझ्या पायाला वाकली नाहीस ठीक आहे हरकत नाही पण आता इथून पुढे मी अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे की प्रत्येक तुला माझ्याच पायाला वाकावं वा लागणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुला माझ्याच पाया पडावं लागणार आता रागिनी मुद्दामच तिच्याकडे हसत हसत बघत असते सगळीजणं मग भूमीला आतमध्ये घेतात आणि तिचा आतमध्ये प्रवेश झाल्यानंतर आकाश हा हळूच भूमीला अगदी जपत जपत पुढे घेऊन चाललेला असतो आणि मग आकाश म्हणतो की भूमी चल आपण गणपती बाप्पाच्या पाया पडूया आणि त्यानंतर आकाश आणि भूमी दोघीजणही गणपतीला नमस्कार करतात आणि आकाश म्हणतो की आपला हा गणेशोत्सव खूपच मोठा आणि प्रिय आहे आणि आपलं यंदाचं पंचवीसावं देखील वर्ष आहे आणि या वर्षातच आकाशने भूमी परत मिळवली आणि हे पाहूनच सगळ्यांना आनंद होतो आकाश भूमीला म्हणतो की भूमी खरंच आज माझ्यासाठी देवाने काय केले म्हणून तुला काय सांगू खरंच खूप मोठी गोष्ट केली आहे देवाने माझ्यासाठी माझी भूमी मी गमावली होती ती मला परत मिळाली आता या क्षणाला मला किती आनंद झाला आहे हे मी तुला नाही सांगू शकत बाप्पाने माझा आनंद हा ओसंटून व्हाईल इतका ठेवला आहे आणि त्याच्याकडे मी प्रार्थना केली होती जेव्हा तू आतमध्ये होतीस हॉस्पिटलमध्ये तेव्हा मी त्याच्याकडे प्रार्थना करत होतो की माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं कर आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि बघ ना त्याचे त्याने माझं म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की हो आकाश हे तर खरंच आहे काहीही झालं कोणीही कितीही काही करू दे तरीही आपलं प्रेम काही हरणार नाही बघ आज गणपती बाप्पाने ते सिद्ध करून दाखवलं आज त्याच्या आगमनाच्या दिवशीच आपण पुन्हा एकत्र आलो आणि आपल्या आयुष्यात कोणीही कितीही कोणत्याही प्रकारचे संकट आणण्याचा प्रयत्न केला तरीही कोणी त्यावर यशस्वी होऊ शकत नाही असा मुद्दाम ती रागिणीला टोमणा मारत असते त्याचवेळेला आता इथे आकाश म्हणतो की हो ही सगळी कृपा आहे ती म्हणजे माझ्या आईची तेव्हा भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते की आई तेव्हा आकाश म्हणतो की हो आई आजपासून मी आत्याला आई बनण्याचं ठरवलेलं आहे आणि कसं आहे तुला माहिती आहे भूमी काय झालं अगं मी अचानक कॉन्फरन्सवरून पुण्यावरून येत असताना माझ्यावर कोणीतरी हल्ला केला हे ऐकून भूमीला जबरदस्त मोठा धक्का बसतो भूमी म्हणते की काय हल्ला कोणी आकाश तिला म्हणतो की मला काहीच माहीत नाही मी सहाच्या सुमारास कॉन्फरन्सवरून बाहेर पडलो आणि त्यानंतर अचानक कुणीतरी हल्ला केला आणि समोरून मग आत्या आली आणि तिने स्वतःवर हा हल्ला जिल्हा गोळी तिला चाटून गेली आणि त्याचमुळे तेव्हापासून मी ठरवलं की हीच माझी आई आहे आणि हिने मला पुनर्जन्म दिलाय आणि जर आत्यामध्ये आली नसती तर भूमी या क्षणाला मी तुझ्यासमोर जिवंत राहिलो नसतो तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश पण नेमक्या आत्या तिथे कशा काय पोचल्या तेव्हा आकाश म्हणतो की हाच प्रश्न मलाही पडला होता की आत्या तिथे कशी काय पोचली पण हे सगळं शक्य झालं ते आत्यामुळे आणि आत्याला कोणाचा तरी निनावी मेसेज आला होता की तुमचा भाचा हा पुण्यात आहे आणि त्याच्यावर हल्ला होणार आहे आणि हे ऐकल्यानंतर आत्या मात्र लगेच तिकडे आली आणि तिने माझा जीव वाचवला भूमी खरंच आत्या माझ्यासाठी आई आहे आईने मला जन्म तर दिला पण माझ्या आत्याने मला पुनर्जन्म दिला आहे म्हणूनच मी तिचीच माया करणार आहे आणि इथून पुढे आजही मी गणपतीच्या मुहूर्तावरती तिची पूजा केली आणि तिची पूजा करूनच तिला आईचा हा मान दिलाय मी खरं तर तिच्यामुळेच आज हे सगळं शक्य झालं आहे आजपर्यंत ती माझं आईच्या मायाने करतच होती पण आज तिने आपल्याला दोघांनाही वाचवलेलं आहे असं आपण म्हणावं लागेल कारण तू आणि मी एकमेकांनाही वाचलो आहे कारण हे आत्यामुळेच तेव्हा मग आता आत्या म्हणते की आकाश अरे बस झालं माझं कौतुक किती कौतुक करशील माझं खरं तर हे सगळं त्या बाप्पाच्याच मनामध्ये होतं कितीही काही झालं तरी हे बाप्पा तुम्हाला वेगळं करणार नाही हे तुला माहीत आहे ना म्हणूनच तर आज भूमी परत आली आणि माझ्या आकाशचाही जीव वाचला आणि हो ऐकलं का भूमी आत्तापासून आपण तिला आत्या नाही तर आई म्हणून मान द्यायचं आहे आणि तिच्यासाठी मी आत्ता अगदी जीव ओवण टाकला तरीही कमी आहे माझ्या आईपेक्षा ती आत्ता मला श्रेष्ठ वाटू लागली आहे त्याच वेळेला रागिनी म्हणते की अरे आकाशबाळा बस रे बस खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा जपणारा मुलगा मिळाला आहे आणि बघ भूमी आकाश माझ्यावर किती जीव लावतो ते आकाश माझ्याबद्दल अगोदर शब्दही ऐकून घ्यायचा नाही तेव्हा तर तो कोणालाही माझ्या विरोधात काही बोलू द्यायचा नाही पण आता आता तर काय करेल काय माहिती खरंच मला माहिती नाही त्यानंतर मग आकाश म्हणतो की भूमी चल ठीक आहे आता तू आवरून घे तुला फ्रेश व्हायचं असेल ना आपल्याला पूजा करायची तसंही आपला पहिला गणेशोत्सव आहे बरोबर ना तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश पहिला नाही दुसरा हा आपला दुसरा गणपती आहे हे ऐकल्यानंतर सगळेजण धक्क्याने तिच्याकडेच पाहत राहतात आकाश म्हणतो की भूमी तू काय म्हणालीस दुसरा गणपती तेव्हा मग भूमी म्हणते की हो आकाश बरोबरच ऐकलंस तू हा दुसरा आपला दुसरा गणपती आहे पहिला गणपती आपला अगोदरच झाला आहे हे ऐकून आकाशला तर धक्क होतो आणि आकाश तिच्याकडे बघतच राहतो भूमी म्हणते की हे बघ आकाश मला इतकंच कळतंय की मला सगळं काही आठवलेलं आहे गणपती बाप्पाच्या कृपेने मला सगळं काही आठवतंय आणि सगळं ठीकठीक आठवते आपल्या लग्नापासूनच्या सगळ्या गोष्टी आपलं झालेलं लग्न त्यानंतर लग्नाचं जे वर्ष तुझ्याबरोबर तुझ्या निरागस्तेबरोबर मी घालवलं होतं तो अगदी लहानग्या माणसासारखा वागायचाच हे सगळं मला आठवते आणि नंतर भूमीला एक एक क्षण आठवत असतात ते ती सगळे सांगत असते आकाश जसा बालपणी वागायचा तसं तो वागत असायचा आणि त्यानंतर आपण एकमेकांसोबत ते सोडलेलं घर आणि नंतर आपला पुढे झालेला सगळा काही प्रवास आणि नंतर आपला झालेला बोट ब्लास्ट इथपर्यंत सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत आणि भूमीचं हे सगळं आठवणं मात्र पौर्णिमा अभिजित आणि पो रागिनी यांना टेन्शन देतं आणि आकाश म्हणतो की काय म्हणतेस तू भूमी खरंच तुला सगळं काही आठवत आहे तेव्हा मग भूमी म्हणते की हो मला अगदी सगळं स्वच्छ स्वच्छ आठवत आहे जे काही घडल्यात त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत त्यानंतर मग आता आकाश म्हणत असतो की भूमी मला हे खूप मोठं सरप्राईज आहे आणि आकाश म्हणतो की हे इतकं घडलं आहे आणि मला किती आनंद झाला आहे म्हणून सांगू तेव्हा भूमी आकाशच्या गालावर हात फिरवत म्हणते की हो आकाश मला सगळं आहे तू माझ्यावर ते सगळं केलेलं प्रेम आणि ती केलेली सगळी माया निरागस्ता मला सगळं काही आठवते त्याच वेळेला आता इथे आकाश हा गणपती बाप्पा समोर येऊन म्हणतो की बाप्पा मी तुला फक्त माझ्या भूमीला बरं कर असं सा सांगितलं होतं तू तर माझ्या पूर्वीच्या भूमीला मरा परत देऊन टाकलं तू माझ्यासाठी इत, इसाठी इतकं काहीतरी केलं आहेस की तुला काय सांगू तुझे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत तू माझ्या भूमीला तर परत केलंस त्याचप्रमाणे माझी देखील मला परत दिलीस असं जेव्हा आकाश म्हणतो तेव्हा भूमी ही आत्याकडे रागानेच लांबून बघत असते आणि नंतर इथे आकाश म्हणतो की देवा खरंच तू जो काही आज मला आनंदाचा धक्का दिला आहेस तो खूप मोठा आहे खरंच सगळं काही व्यवस्थित होऊ दे तर इथे भूमी देवाला हात जोडत म्हणते की हे गणपती बाप्पा मला तू कुठल्या पेजात अडकवलेला आहेस खरं तर मला हे आज सगळं सत्य रागिणीचं त्यांना सांगायचं सा होतं आकाशसमोर सगळं सत्य उघड करायचं होतं पण मात्र तेवढं झालं नाही आत आकाश हा आत देवाच्या जागी मानतोय तिला देवाच्या जागी पुसतोय तो तिची पूजा करतोय पण मग हे सगळं सत्य मी आकाशसमोर कसं आणू तो हे सगळं सत्य मानायलाही तयार होणार नाही मी कसं करू काय करू असा सगळा प्रश्न हा आता इथे भूमीला पडलेला असतो पण दुसऱ्या क्षणाला भूमी ठरवते की काही झालं तरी आकाशला मी सांगणारच तर इथे आकाश आणि भूमी हे हे गणपतीची पूजा करतात आणि नंतर पूजा केल्यानंतर सगळेजणं हे आकाश आणि भूमीकडेच बघत असतात आता आकाशला आजी म्हणते की बरं आकाश चला आता तुम्ही दोघेही जोडीने पूजा करून घ्या आणि आरती करा तेव्हा मग आत आकाश म्हणतो की आजी आरतीचा हा मान आहे तो फक्त आणि फक्त आत्याचा आहे आणि आत्याचं नाव काढल्यावर भूमीचा मात्र इथे खरंच चेहरा पडतो तेव्हा मग आता आजी म्हणते की अरे बाळा असं काय तेव्हा रागिरी म्हणते की अरे हो आई खरं बोलत आहे खरं तर भूमी परत आली आहे ना बरी होऊन आणि तुझं मागणं बाप्पाने ऐकलंय तुझं ऐकलं ऐकलंय म्हणूनच तू आता हे सगळं जी आहे पूजा आणि आरती तू भूमीसोबत एकत्र कर रागिनी म्हणते की आकाश हे बघ जा जा अरे असं करू नकोस पाळा बघ भूमी तुझी वाट बघत आहे आरती तुम्ही दोघांनीच करा असंही म्हणतातच ना की लहानांना मान देण्यामध्येच मोठ्यांचं मोठेपण असतं म्हणूनच मग तू दोघांनाही आरती कर असं म्हणून आता ती दोघांनाही आरती करायला पाठवते तेव्हा आकाश आणि भूमी दोघेही मिळून गणपती बाप्पाची आरती सुरू करतात सुख करता दुःख करता असं म्हणतच आता इथे भूमी आणि आकाश हे दोघेही गणपती बाप्पाची आरती सुरू करतात आणि सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात प्रत्येकजण हा मनोभावे देवाची पूजा आणि प्रार्थना करत असतो आणि भूमी आकाश आता एकमेकांच्या समोर असतात अगदी ठणठणीत असतात म्हणूनच दोघेही एकमेकांकडे बघत गणपती बाप्पाची पूजा करतात तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाशला भूमी म्हणत असते की रघुकाकांची जी खोली आहे त्या खोलीमध्येच रघुकाकांचा फोटो अशा प्रकारे लावावा लागेल हे मला खूप वाईट वाटतंय पण आता भूमी आकाशला मध्येच बोलण्याचा प्रयत्न करते की आकाश जाता जाता रघु काका मला काहीतरी सांगून गेले आणि मला काहीतरी सांगण्यात तेथे अगदी प्रयत्न करत होते त्याचवेळेला आकाश म्हणतो की भूमी अगं तू विसरलीस का जेव्हा तुला चक्कर येत होती त्याच वेळेला तुला मलाही काहीतरी सांगायचं होतं नंतर इथे पौर्णिमा ही रागिणीला सांगते की आई अहो तुम्ही इतक्या शांत कशा इथे बसून आहात इतक्यात जर आकाशला भूमीने काहीच सांगितलं असेल तर आणि तितक्यातच तिथे आकाश हा येतो आणि त्याने सगळे काही ऐकलेले असते आता रागिनीचा खरा चेहरा हा आकाशसमोर भूमीने आणेल का हे रंजक ठरणार आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब